Hello students, it's me, your Vaibhav sir, and I welcome all of you guys to Achievers Academy e-learning app where learning is made simple by making it conceptual. Students, aaj apan begin karnar ahot 8th standard science cha first chapter jo ki ahe living world and classification of microbes. Student, ha jo chapter ahe tumcha science madla to biology section la belong karto. Aani ya chapter che jar suppose apan bagitle basically don halves ahet. फर्स्ट हाफ जो आहे तो आहे लिविंग वर्ल्ड ज्यामध्ये आपल्या ज्या लिविंग थिंग्स असतात ठीक आहे ह्या लिविंग थिंग्स बद्दल आपण डिटेलिंग करणार आहोत म्हणजे कुठल्या कुठल्या टाइप्सच्या लिविंग थिंग्स असतात त्यांचं क्लासिफिकेशन कसं होतं ते कुठल्या कुठल्या ग्रुप्स मधून येतात कुठल्या कुठल्या किंगडम्स मधून येतात आणि सेम थिंग आपण करणार आहोत आपल्या मायक्रोब्सच्या बाबतीत तुम्ही म्हणाल स्टुडंट्स की हे मायक्रोब्स एक्झॅक्टली काय असतात आपण कधी पण बाहेरून जेव्हा फिरून घरी पोहोचतो आपण इनिशियली आपलं गुड हॅबिट म्हणून तोंड हातपाय वगैरे धुतो आता ते हा तोंड हातपाय धुण्याचं रिझन काय असतं तर आपण जेव्हा पूर्ण दिवसभर कुठे कुठे फिरत असतो त्यावेळी आपले जे हात असतील आपली जी बॉडी असते ती अशा काही इनडेफिनाईट थिंग्सला टच करते ज्याच्यामध्ये जम्स असण्याची पॉसिबिलिटी ज्याच्यामध्ये काही असे ऑर्गॅनिझम्स असण्याची पॉसिबिलिटी जे आपल्यासाठी हार्मफुल आहेत मग आता तुम्ही म्हणाल स्टुडंट्स की सर मी जेव्हा हात धुतो रोज तेव्हा माझ्या हाताला तर काही लागलेलं दिसत नाही मला स्पेसिफिकली मी जर समजा थोडंसं जवळही जाऊन बघितलं तरीसुद्धा मला काही दिसत नाही मग हात धुणे आणि मायक्रोब्सचं काय रिलेशन तर स्टुडंट जर सपोज आपण बघितलं ते जर सपोज आपण हात जर बघत असेल त्या हातांना जर आपण मायक्रोस्कोपच्या अंडर जर चेक केलं म्हणजे अशा एखाद्या एलिमेंटच्या अंडर बघितलं जिथनं झुमिंग होईल तर त्या केसमध्ये आपल्याला तिथे दिसतात काही असे ऑर्गॅनिझम्स जे आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नव्हते कारण असं होतं की त्यांची जी स्केल आहे ते एकदम मायक्रोस्केलला आहेत म्हणून त्यांना नाव दिलं जातं मायक्रो ऑर्गॅनिझम्स आणि हेच मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे स्टुडंट्स तुमचे मायक्रोब्स येते लक्षात मग आपण बिगिन करूया आपल्या फर्स्ट हाफसोबत ज्यामध्ये आपल्याला इनिशियली एक महत्त्वाची गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे ती गोष्ट म्हणजे अशी की मी जर सपोज तुम्हाला विचारलं व्हॉट डू यू मीन बाय लिव्हिंग थिंग तर काय उत्तर असेल स्टुडंट तुमचं तर ऑब्व्हियस थिंग आहे तुम्हाला माहिती आहे लिव्हिंग थिंग्स काय आहेत मी एवढं बेसिकबद्दल तुमच्यावरती डाऊटफुल होणार नाही पण मी जर सपोज तुम्हाला विचारलं की स्पेसिफिकली ह्या लिव्हिंग थिंग्समध्ये तुम्हाला असे कुठले कॅरेक्टर्स दिसतात की जे तुमच्या नॉन लिव्हिंगमध्ये नसतात तर जर सपोज आपण बघितलं सगळ्यात फर्स्ट कॅरेक्टर जर आपण बघितलं एनिथिंग विच हॅज ग्रोथ इन इट ऑर यू कॅन से विच अंडरगोज ग्रोथ कॅन बी कॉल्ड एज व्हॉट लिव्हिंग थिंग म्हणजे एखादी अशी गोष्ट जिच्यामध्ये ग्रोथ होते त्या गोष्टीला आपण काय म्हणू शकतो लिव्हिंग थिंग जसं की तुमचं हे झाड आहे आधी छोटंसं प्लांट होतं म्हणजे सीड जर्मिनेशन झाल्यानंतर आणि स्लोली ते काय व्हायला लागलं लॅटर ऑन मोठं व्हायला लागलं आणि पुढे जाऊन कन्वर्ट होणार आहे तुमच्या ट्रीमध्ये तर हे जे घडलं ही काय होती तुमची ग्रोथ आणि ही जी ग्रोथ असते ही फक्त लिव्हिंग थिंग्समध्येच होते किंवा आपण लहान होतो अगदी छोटेसे बरोबर ना बाळ होतो आता जर सपोज आपण बघितलं जसं लॅटर ऑन तुमचे इयर्स पास होत गेले तुम्ही काय होत गेलात ग्रो होत गेला बरोबर म्हणजे तुमच्यामध्ये स्पेसिफिक एक कॅरेक्टर आहे जे म्हणजे काय तर तुम्ही ग्रो करताय बरोबर आणि ग्रोथ हे फीचर असतं किंवा कॅरेक्टर असतं फक्त लिव्हिंग थिंग्सचं म्हणजे आपण डायरेक्टली असं म्हटलं तरी चालेल थिंग्स विच कॅन ग्रो इज कॉल्ड एज व्हॉट लिव्हिंग थिंग येतं लक्षात अजून एक कॅरेक्टर बघूया जर सपोज आपण बघितलं एखाद्या केसमध्ये मी जर समजा तुम्हाला सांगितलं की माझ्याकडे या तर तुम्ही इझिली चालत चालत माझ्यापर्यंत येता किंवा मला वाटलं की नाही चला माझ्या स्टुडंट्सला आज मला भेटायला जायचं आहे मी इझिली तुमच्यापर्यंत येणार आहे ट्रॅव्हल करत मग ह्या ज्या गोष्टी आहे जी मुवमेंट मी अंडरगो केली ही मुवमेंट फक्त आणि फक्त तुमच्या लिव्हिंग थिंग्सच्या बाबतीत आढळते हां तुमच्या कार्स वगैरे फिरतात खऱ्या पण त्या जर सपोज आपण बघितल्या सगळ्याच्या सगळ्या कॅरेक्टर स्वतःमध्ये कॅरी करत नाही त्या नॉन लिव्हिंग असतात मग या केसमध्ये एक अजून फॅक्ट तुम्ही काय लक्षात ठेवू शकता किंवा नोट डाऊन करून घेऊ शकता काय द थिंग्स विच कॅन व्हॉट मूव्ह आर कॉल्ड एज व्हॉट लिव्हिंग थिंग जसं की हा जो माणूस आहे हा त्याच्या पेटला डॉगला काय करतोय पुल करत घेऊन चाललाय तोही त्याच्या मागे मागे पळत चाललाय म्हणजे डॉग कॅन ऑल्सो मूव्ह ॲज वेल ॲज द मेन कॅन ऑल्सो मूव्ह दॅट मीन्स बोथ ऑफ देम आर अ लिव्हिंग थिंग म्हणजे दोघंच्या दोघं हे काय आहेत सजीव आहे लिव्हिंग थिंग आहेत थोडं अजून पुढे जाऊया अजून एक कॅरेक्टर बघूया जर सपोज आपण बघितलं आपल्याला स्क्रीनवरती दोन मुलं दिसत आहेत जी काय करतायत एक करतोय इनहेल एक करतोय एक्झेल कधी पण मी डिप्रेस्ड किंवा आता सफोगेट जर झालो तर मी काय करतो ना एक मोठा श्वास घेतो इनहेल करतो बरोबर ना आणि तेच जर सपोज बघितलं एखाद्या केसमध्ये मला जर सपोज काय करायचं असेल मी जेव्हा इनहेल करतो तीच जी प्रोसेस मी पुढे कंटिन्यू करतो ती काय असते
एक्झेल करतो. मग ही जी काही कंटिन्युअस प्रोसेस आहे, ह्या कंटिन्युअस प्रोसेसला म्हणतात ब्रीदिंग. येत आहे लक्षात? मग ही जी ब्रीदिंग करण्याची जी कॅपॅबिलिटी असते ही फक्त आपल्याला लिव्हिंग थिंग्समध्ये जाणवते, ती आपल्याला नॉन लिव्हिंगमध्ये जाणवते का? नाही. म्हणजे अजून एक कॅरेक्टर आपल्याला माहिती झालं, ते म्हणजे काय? द थिंग्स विच कॅन ब्रीद आर कॉल्ड एज व्हॉट? लिव्हिंग थिंग्स. आता तुम्ही म्हणू शकत नाही सर आमची गाडी ब्रीद करते, बरोबर ना? गाडी तुमची ब्रीद करू शकत नाही, फक्त मुवमेंट करू शकते. दॅट्स वाय शी इट इज व्हॉट? अ नॉन लिव्हिंग थिंग. येतं आहे लक्षात? अजून एक कॅरेक्टर बघूया, थोडं पुढे जाऊया. मी जर सपोज बघितलं आपल्याला आता आपल्या स्क्रीनवरती एक काऊ दिसते आणि तिचं एक छोटंसं पिल्लू, म्हणजेच काय, एक वासरू दिसत आहे, बरोबर? आता जर सपोज आपण बघितलं ह्या काऊने एक गोष्ट केली, ती गोष्ट अशी की तिने सेम तिच्या काइंडचा एक अजून ऑर्गॅनिझम प्रोड्यूस केला. परत एकदा सांगतो स्टुडंट्स, नीट लक्ष द्याल. काऊ जशी आहे सेम तशाच काइंडचा एक अजून ऑर्गॅनिझम काऊने काय केला आहे, प्रोड्यूस केला आहे. त्या प्रोसेसला म्हणतात रिप्रोडक्शन. येत आहे लक्षात? मग आता जर सपोज आपण बघितलं रिप्रोड्यूस करण्याची कॅपॅबिलिटी ही फक्त कुणात असते रे? तर आपल्या लिव्हिंग थिंग्समध्ये. म्हणजे जेवढे पण ऑर्गॅनिझम्स आपण बघतो त्यांच्यात ही कॅपॅबिलिटी आपल्याला आढळते. जसं की आपले डॉग्स असतील तर त्यांच्या पपीज असतात, आपण जर सपोज ह्युमन बिंग्स असेल तर आपले बाळं असतात, किंवा रादर जर सपोज आपण काऊ बघितली तर तिचं वासरू असतं. म्हणजे ही जी फीचर आहे कशाचं, रिप्रोड्यूस करायचं सेम काइंड ऑफ ऑर्गॅनिझम, हे फक्त कुठे आढळतं? आपल्या लिव्हिंग थिंग्समध्ये. म्हणजे हे एक अजून कॅरेक्टर आपल्याला माहिती झालं, काय? द थिंग्स विच कॅन रिप्रोड्यूस कॅन बी कॉल्ड एज व्हॉट? अ लिव्हिंग थिंग. आता स्टुडंट्स आपण जर सपोज बघितलं अजून एक कॅरेक्टर आपण बघूया. मी जर समजा काय केलं, गेलो पळत पळत आणि एक दगड पडलेला आहे, त्या दगडाला जाऊन जोरात लात मारली आणि कान त्याच्याकडे करून ऐकत बसलो की आता हा ओरडतो का? ओरडेल का तो? नाही. त्याच्यातनं काही आवाज वगैरे काही आर्ग्युमेंट्स बाहेर येतील का? नाही. का स्टुडंट्स असं घडलं असेल? तर स्टुडंट्स रिझन असं आहे की त्यांना त्याचं सेन्सेशनच झालं नाही. रिझन असं की त्यांना फिलिंग्स नाही आहेत इमोशन्सच्या. म्हणजे जर सपोज आपण बघितलं आपल्याला स्क्रीनवरती दोन बाळं दिसत आहेत, बरोबर? ती बाळं काय करत आहेत रे? एक जोराजोराने रडतोय आणि एक खूप खुश आहे. का हसतोय का माहीत नाही मला, पण दोघं पण काय आहेत, वेगवेगळ्या इमोशन्समध्ये. एक हसतोय तर एक रडतोय. ही जी इमोशन आहे ना स्टुडंट्स, ही नॉन लिव्हिंग्समध्ये आपल्याला आढळत नाही. ही जनरली कुणात आढळते? फक्त ह्युमन बिंग्समध्ये. सोपं एक्झाम्पल बघा, तुम्ही कधी ना तुमचं एखादं पेट जर तुम्ही पाळलेलं असेल आणि तुम्ही सकाळी स्कूलला निघून जातात, संध्याकाळी जेव्हा रिटर्न येतात ना, पहिला स्वागत करणारा कोण असतो? तर तुमचा पेट. तो येणार आणि मस्तपैकी त्याची जी शेफ्टी असेल, त्याची जी टेल असणार आहे, ती स्लोली स्लोली मूव्ह करणार आणि तुमच्याकडे येणार, तुमच्याकडे लाडाने उडी वगैरे मारण्याचा प्रयत्न करणार. तो जो लाड आहे, ते जी काही शेफ्टी हलवणं आहे, हे सगळं कशामुळे येतं स्टुडंट्स? त्याने फील केलं तुम्हाला, बरोबर ना? म्हणजे ती झाली तुमची काय, इमोशन. तर ही जी इमोशन असते ना, ती फक्त कुणामध्ये आढळते स्टुडंट्स आपल्याला? तर लिव्हिंग थिंग्समध्ये. मग आता एवढे सगळे कॅरेक्टर्स बघितल्यानंतर मी जर समजा लिव्हिंग थिंगला जर डिफाईन करायचं ठरवलं तर काय डेफिनेशन लिहिणार स्टुडंट्स आपण? तर आपण डेफिनेशन काय लिहू शकतो? द थिंग्स विच कॅन काय काय करू शकतात? ग्रो, मूव, ब्रीद, अजून काय काय सांगितलं होतं, रिप्रोड्यूस, आफ्टर दॅट फील इमोशन, आर कॉल्ड ॲज व्हॉट? लिव्हिंग थिंग्स. म्हणजे जर समजा मी बघितलं काही अशा थिंग्स असतील की ज्या मुवमेंट करताय, ग्रोथ करताय, काही इमोशनल फिलिंग्स आहेत त्यांच्यामध्ये, किंवा रादर जर सपोज आपण बघितलं तर त्यांच्यासारख्याच यंग वन्सला बर्थ देऊ शकता, म्हणजे रिप्रोड्यूस करू शकता, या सगळ्या कॅरेक्टर्स असलेल्या थिंगला आपण काय म्हणू शकतो? लिव्हिंग थिंग. तर डेफिनेशन तुमच्या डोक्यात गेली असावी असं मी कन्सिडर करतो. तुम्ही काय करणार आहात, व्हिडिओ पॉज कराल आणि तुमची डेफिनेशन नोट डाऊन करून घ्याल, लर्न करून घ्याल, पाठ करून घ्याल प्रॉपर आणि ती कॉन्सेप्च्युअली तशीच्या तशी लक्षात ठेवाल. आता स्टुडंट्स जर सपोज आपण बघितलं याचबरोबर ह्या लिव्हिंग थिंगला एक छोटासा लूपहोल आहे, किंवा असं म्हणा त्याचं ते कॅरेक्टरही आहे, की तो त्याची कम्प्लीट लाईफ जगल्यानंतर इट अंडरगोज डेथ. म्हणजे जर समजा मी बघितलं एखाद्या केसमध्ये एखादं झाड जर असेल, त्या झाडाला एक पर्टिक्युलर लाईफ स्पॅन आहे, ती कम्प्लीट लाईफ स्पॅन जगल्यानंतर ते झाड काय होतं, नष्ट होऊन जातं, वाळून जातं वगैरे, म्हणजेच डाय होतं, बरोबर? ह्युमन बिंग्सच्या बाबतीत आपण आपली होल लाईफ स्पॅन जी आहे, जो पण इयर स्पॅन आहे आपला एजेसचा, जसं की 80-90 काही पण असेल, काही 100 जातात, त्यानंतर आपण अंडरगो करतो डेथला, म्हणजे आपली डेथ होते. मग आता हे जे गोष्टी घडतात हे फक्त कुणात घडतं, लिव्हिंग थिंग्समध्ये. तुम्ही कधी ऐकलं का आमची गाडी मेली? कॉन्सेप्टच नाही, बरोबर ना? सो ते का होत नाही, तर तुमची जी कार आहे ती अबायोटिक आहे, नॉन लिव्हिंग आहे, ती कधीच डाय होऊ शकत नाही. हां, खराब होते पण डाय होत
नाही. येतंय लक्षात? तर तुम्ही काय कराल, तुमची ही जी नोट आहे एक्स्ट्रावाली ती सुद्धा तुम्ही काय करणार आहात, आता नोट डाऊन करून घेणार आहात. आता जाऊया आपल्या पुढच्या टॉपिककडे. स्टुडंट, जसं मी तुम्हाला आता ह्या लिव्हिंग थिंग्सचं डेमॉन्स्ट्रेशन दिलं, मी जर सपोज तुम्हाला विचारलं की स्टुडंट्स लिव्हिंग थिंग्स किती टाईप्सचे असतात, अर्थवर किती टाईप्सचे असतात, तर तुम्ही सांगू शकता की सर आम्ही जर सपोज जंगल सफारी किंवा एखाद्या मोठ्या झूलॉजिकल पार्कला जर कधी गेलो तर आम्हाला ही सगळी मंडळी तिथे भेटते, बरोबर. म्हणजे हे जे सगळे ॲनिमल्स आहेत हे सगळे मला आम्हाला तिकडे बघायला भेटतात, बरोबर. आता हे जे सगळे ॲनिमल्स आहेत ते एकाच काइंडचे आहेत का रे? नाही, त्यांच्या लॉट्स ऑफ व्हरायटीज आहे. मोजायच्या ठरवल्या तर बोटावर आपण मोजू शकत नाही. म्हणजे यांची जी क्वांटिटी किंवा यांची जी अमाऊंट आहे, यांच्या व्हरायटीजची अमाऊंट ही खूप जास्त आहे. तसंच मी अजून थोडं पुढे जातो, जसं की हे ॲनिमल्स होते त्याचबरोबर मी जर समजा एखाद्या जंगलमध्ये गेलो, आता मी तुम्हाला सांगितलं की स्टुडंट्स इथे असलेले सगळे प्लांट्स आपल्याला ऑब्झर्व करायचे आहेत आणि मला सांगा किती टाईप्सचे प्लांट्स बघितले. तुम्ही म्हणाल सर काही मेडिसिनल होते, काही फ्रूट गिव्हिंग होते, काही फ्लावरिंग प्लांट्स होते, काही उगाचच होते, शोसाठी पण खूप छान दिसत होते, आणि जर सपोज आपण बघितलं काही लाँग ट्रीज होते ज्यांचं वूड आपण फर्निचरला यूज करू शकतो, असं म्हणत म्हणत आपली लिस्ट संपतच नाही. कारण अगेन द सेम थिंग हॅपन्स, तुमच्या प्लांट्सच्या सुद्धा खूप साऱ्या व्हरायटीज आहे. ॲज ॲन तुमचा प्लांट लिव्हिंग थिंग आहे म्हणजे लिव्हिंग थिंगच्या अजून व्हरायटीज वाढल्या. अजून थोडं पुढे जाऊया. मी जर सपोज बघितलं, आत्तापर्यंत मी फक्त ग्राउंडबद्दल बोलत होतो, बरोबर ना. मी थोडंसं अंडर वॉटर जातो ना, अंडर वॉटर गेल्यानंतर आपल्याला आढळते तिकडे एक लाईफ, जिला म्हणतो ॲक्वेटिक लाईफ किंवा त्या ॲनिमल्सला आपण म्हणतो ॲक्वेटिक ॲनिमल्स. स्टुडंट, मी जर तुम्हाला विचारलं की बाबा तुमच्या फिशेसचे टाईप्स किती किंवा ॲक्वेटिक ॲनिमल्सचे टाईप्स किती, तर आपण काय करतो, पुन्हा तेच सेम थिंग, मी पुन्हा मोजणार. पण मोजताना अगेन द सेम थिंग इज गोइंग टू हॅपन. काय? तर मला मोजायला माझी बोटं पुन्हा कमी पडणार आहेत का? तर देर आर लॉट ऑफ व्हरायटीज ऑफ युअर ॲक्वेटिक ॲनिमल्स. तुमच्या ॲक्वेटिक ॲनिमल्सच्या व्हरायटीची एक मोठी रेंज आहे, मोठी लिस्ट आहे, बरोबर. म्हणजे अगेन द सेम थिंग इज हॅपनिंग. काय? की तुमच्या लिव्हिंग थिंग्स अजून व्हरायटीच्या इन्क्रीज झाल्या. आता ह्या तर होत्या काही प्रॅक्टिकली आपण बघितलेल्या गोष्टी, पण एक युनिक लिव्हिंग थिंगसुद्धा आहे स्टुडंट, जी खूप शार्प आहे, जी खूप हुशार आहे आणि जी आत्ता माझ्यासमोर उभी आहे किंवा माझ्यासमोर बसलेली माझी व्हिडिओ बघते, ती म्हणजे ह्युमन बिंग्स. स्टुडंट, आपण ह्युमन बिंगसुद्धा लिव्हिंग थिंग्स आहोत. म्हणजे अजून लिव्हिंग थिंग्सच्या व्हरायटीत काय झाली? एक भर पडली. मग आता स्टुडंट्स, एवढ्या लॉट्स ऑफ व्हरायटीज ऑफ लिव्हिंग थिंग्स आहेत, यांना म्हणतात काय? तर स्टुडंट्स, मी एवढ्या वेळापासून तुम्हाला एक कॉन्सेप्ट सांगण्याचा प्रयत्न करत होतो, ती म्हणजे बायोडायव्हर्सिटी. आपण म्हणतो बघा की आमची कंट्री जी आहे ती खूप डायव्हर्स आहे, खूप डायव्हर्सिटी आमच्या कंट्रीमध्ये, कारण आपल्याकडे विविध कल्चर्स आहेत. सेम थिंग तुमच्या बायोमध्ये, म्हणजेच तुमच्या लाईफची खूप डायव्हर्स क्लासिफिकेशन आपण करू शकतो किंवा त्याची खूप डायव्हर्स अमाऊंट असते आणि त्या व्हरायटी ऑफ लाईफला म्हणतात बायोडायव्हर्सिटी. मग डेफिनेशन कशी लिहिणार स्टुडंट्स तुम्ही त्याची? द टोटल व्हरायटी ऑफ लाईफ फाउंड इन अ प्लेस ऑन अर्थ इज कॉल्ड अज व्हॉट? बायोडायव्हर्सिटी. ही जी डेफिनेशन आहे ना स्टुडंट्स, ही मी खूप सिम्पल करून घेतली आणि असं नाही की मी माझ्या मनाने सिम्पल केली. ही डेफिनेशन आहे तुमच्या स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीकडनं, जिथे त्यांनी त्या सगळ्या जेवढ्या डेफिनेशन्स होत्या ज्या टिपिकल होत्या त्या थोड्या सोप्या करायला घेतल्यात, आणि त्यातलीच ही एक डेफिनेशन की आपल्याकडे जेवढ्या पण लाईफच्या व्हरायटीज अवेलेबल आहेत अर्थवर, त्या सगळ्या टोटल नंबर ऑफ व्हरायटीजला काय म्हणतात? तर बायोडायव्हर्सिटी. कॉन्सेप्ट डोक्यात जाते स्टुडंट्स? तुम्ही काय करणार आहात, तुमची जबाबदारी काय आहे? तर तुम्हाला ही जी डेफिनेशन आहे ही छान नोट डाऊन करून घ्यायची आहे, छान समजून घ्यायची आहे आणि ती लक्षातही ठेवायची. आता एवढे लॉट्स ऑफ व्हरायटीज बघितल्यानंतर एक फॅक्ट समोर येते. ती फॅक्ट म्हणजे काय? की यांना स्टडी तर करायचंच आहे. यांना स्टडी करायचं म्हणजे लक्षातही ठेवायचं आहे, आणि लक्षात जर ठेवायचं म्हटलं तर मी जर सपोज साधं किराणा आणायला जरी गेलो तरी मला लिस्ट बनवावी लागते. मला लक्षात राहत नाही मला नेमकी साखर 2 किलो घ्यायची होती की चहा पावडर. मी आणतो 2 किलो चहा पावडर आणि आणतो पावशर साखर. हे जे डिफरन्सेस पडतात हे का होतात? तर खूप जास्त व्हरायटी ऑफ किराणा आपल्याला आणायचा होता. मग तोच सेम एक्झाम्पल घडणार आहे कुठे? आपल्या बायोलॉजीमध्ये. एवढे लॉट्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, एवढी डायव्हर्सिटी, याच्यामध्ये लक्षात ठेवणं हार्डली पॉसिबल होणार आहे, बरोबर. पण जर टेक्निक्स जर वापरल्या प्रॉपर, त्या टेक्निक्सने मी सगळ्या गोष्टी लक्षात ठेवू शकतो. जसं की तुम्ही किराणा आणण्यासाठी लिस्ट बनवली एकदम प्रॉपर सिक्वेन्शियली की गेल्या गेल्या अगोदर मी ह्या गोष्टी घेणार, त्या पॅक होईपर्यंत मी दुसऱ्या गोष्टी घेणार, सेम थिंग मी काय करणार आहे, माझं हे जे काही क्लासिफिकेशन आहे कशाचं, बायोलॉजिकल थिंग्सचं, लाईफचं, ते मी इथे करणार आहे. पण प्रश्न पडतो स्टुडंट्स की नीड काय नेमकी क्लासिफिकेशनची?
तर बघूया डिटेल्डमध्ये नीड काय आहे. तर स्टुडंट एक फॅक्ट मी तुम्हाला सांगतो, जेवढे पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत आपल्या अर्थवर ते सगळे ॲडॅप्टेड आहे त्यांच्या काही सर्टन जॉग्राफिक रिजन्सवरनं किंवा त्यांच्या इंजेशनच्या टाईपवरनं किंवा रादर त्यांच्या डिफेन्स टेक्निकवरनं. तुम्ही म्हणाल सर फार गोंधळाच्या गोष्टी सांगितल्यात तुम्ही. तर मला म्हणायचं हे स्टुडंट्स, तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती दिसतोय कांगारू, असं कधी झालं का की माझा मित्र मला सांगतोय की काल आमच्या गल्लीत कांगारू आलं होतं त्याला मी एक शेंगदाणा दिला आणि तो पळून गेला, असं होतं? नाही स्टुडंट, बिकॉज कांगारूज ऑलवेज ड्वेल ओनली इन ऑस्ट्रेलिया. ओके, म्हणजे जर सपोज आपण बघितलं त्यांना तिथलं क्लायमेट सूट होतं, तो जॉग्राफिक रिजन त्यांना सूट होतो म्हणून ते तिकडे ॲडॅप्ट झालेत, येतं आहे लक्षात. सेकंड थिंग आपण बघूया, तुम्हाला दिसत आहेत तुमचे पोलर बियर, आपल्याकडे सुद्धा बियर येतात बरोबर ना, ते ब्लॅक कलरचे असतात, आपल्याकडे घेऊन फिरतात दाखवायला वगैरे, आपल्या घरी येतात. कधी असं झालं का पोलर बियर घेऊन एखादा व्यक्ती तुमच्याकडे आला? होणार नाही स्टुडंट्स. रिझन असं आहे की पोलर बियरच्या बॅकग्राऊंडलाच तुम्हाला आईस दिसत असावा बरोबर ना. त्याचं जे फेवरेबल क्लायमेट आहे, जे त्याचं ड्वेलिंग क्लायमेट आहे, ते म्हणजे कोल्ड क्लायमेट, जे की पोलर रिजन्सलाच फक्त आपल्याला आढळतं, म्हणून त्याचं नाव काय? पोलर बियर, येतं आहे लक्षात. त्याला व्हाईट बियर सुद्धा म्हणतात. अजून थोडंसं पुढे जातो, आता तुम्हाला दिसतोय चिता जो की आहे ग्रास लँडमध्ये. थांबा थांबा, तुम्हाला वाटेल की मी म्हणणार आहे की आता चिताला ग्रास खूप आवडतं म्हणून तो तिथे आहे, असं काही नाही. तो त्याचा प्रे शोधतो आहे ॲक्च्युली. प्रे म्हणजे काय? तो चिता एक प्रिडेटर आहे, ज्याला जे पण आपले हर्बीवोर्स असतात, डियर असेल, ही सगळी जी मंडळी जी ग्रासेस खाते, ह्या सगळ्यांना त्याला काय करायचं असतं? हंट करायचं असतं आणि खायचं असतं. मग आता ही सगळी लोकं कुठे भेटणार, ही सगळी ॲनिमल्स कुठे भेटणार? तर ते जनरली आपल्याला भेटतात ग्रास लँड्समध्ये. सो द चिता इज इन युअर ग्रास लँड. म्हणजे कधी कधी तुमचे इंजेक्शनवरती सुद्धा डिपेंड करतं की तुमचा जो ऑर्गॅनिझम आहे तो कुठल्या क्लायमेटमध्ये ॲडॅप्शन करून घेणार. अजून एक एक्झाम्पल बघूया, द जायंट ऑर द ह्यूज ॲनिमल ऑफ अवर बायोलॉजी, दॅट इज नथिंग बट अँड एलिफंट बरोबर. आता जर सपोज आपण बघितलं हा एलिफंट, त्याच्या बॅकग्राऊंडला काय दिसतं आहे रे? तो तिकडे सगळे ग्रीन प्लांट्स आहेत, ग्रीन ट्रीज आहेत, सगळी ग्रीनरी आहे. द रिझन इज अगेन द इंजेक्शन. त्याला जे पण इंजेस्ट करायचं असतं ते म्हणजे तो हर्बीवोरस आहे, त्याला खावं लागणार आहेत पानं वगैरे, आणि ती सगळी कुठे भेटणार आहे? तर त्या ग्रीन बॅकग्राऊंडला. तर फॅक्ट लक्षात येत असेल स्टुडंट, मला म्हणायचं हे की क्लासिफिकेशनची गरज अशी पडली की वेगवेगळ्या जॉग्राफिक रिजन, वेगवेगळ्या इंजेक्शन टेक्निक्स, वेगवेगळ्या डिफेन्स टेक्निकचे ॲनिमल्स आज अवेलेबल आहेत, वेगवेगळ्या व्हरायटीज त्यांच्या अवेलेबल आहे. त्यामुळे होतं काय ना स्टुडंट, की आपल्याकडे ह्या ऑर्गॅनिझम्सची अमाऊंट वाढून जाते. अजून एक फॅक्ट सांगतो, मी जर समजा काय केलं ना, सेम टाईपचा एखादा ऑर्गॅनिझम बघितला, त्याच्यातसुद्धा मला खूप डिफरन्सेस जाणवतात स्टुडंट. म्हणजे एका स्पेसीजचे नंबर ऑफ जर ऑर्गॅनिझम्स बघितले, तुम्हाला इकडे सगळे तुमचे काय दिसत आहेत? डॉग्स दिसत आहेत. पण मी जर समजा ऑब्झर्व केलं, तुमच्या एकदम त्या साईडच्या एंडला एक लॅब्रोडॉग दिसतो आहे बरोबर, लॅब्रोडोर म्हणतो आपण त्याला बरोबर, त्याचा थोडंसं अलीकडे तो हचचा डॉग आहे, पग ज्याला आपण म्हणतो बरोबर. पण ॲट दी एंड मी तुम्हाला सांगताना काय सांगतोय? डॉग. म्हणजे नुसता डॉग जरी घेतला तर एवढ्या सगळ्या व्हरायटीज आहे, ॲक्च्युली एवढेच नाही, खूप सारे डिफरन्सेस आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा. मग यांनासुद्धा आपल्याला क्लासिफाय करावं लागणार आहे. मग फॅक्ट अशी झाली ना स्टुडंट्स, की हे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, ह्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचे ह्या दोन्ही फॅक्ट्समुळे काय झालं ना, अमाऊंट खूप जास्त वाढून गेली. थोडंसं प्रॅक्टिकलीच बोलतो, एक 2011 सेन्ससचं मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. सेन्सस म्हणजे स्टुडंट्स, त्यांनी काय केलं होतं, 2011 सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स टिल द डेट मेंटेन केले, मोजून काढले, ठीक आहे. टिल द डेट म्हणजे काय? फक्त 2011 डिस्कवर झालेले सगळे ऑर्गॅनिझम्स. तर त्यांची जी अमाऊंट होती स्टुडंट्स, ती 87 इतकी होती. आता 87 इतक्या जर स्पेसीज असणार आहे तुमच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या, तर आता मला सांगायला म्हणजे रिझन देण्याची आवश्यकता नाही की का क्लासिफिकेशन गरजेचं आहे, येतं आहे लक्षात स्टुडंट्स. तर आपले जे पण जेवढे पण ऑर्गॅनिझम्स आहेत यांची अमाऊंट इतकी जास्त वास्ट आहे की आपल्याला यांना लक्षात ठेवायला, यांना स्टडी करण्यासाठी इसेन्शियल आहे यांना काय करणे, डिवाईड करून टाकणे ग्रुप्समध्ये. आता ही जी ग्रुपिंग केली, ही जी डिवायडिंग करणार आहे, ती मी कोणत्या पॅरामीटरच्या बेसिसवर करेल रे? तर मी त्यांच्यातल्या सिमिलॅरिटीज असतील, त्यांच्यातल्या डिससिमिलॅरिटीज असतील, या दोन्ही पण फॅक्ट्स कन्सिडर करून त्याच्या बेसिसवर यांचं काय करणार आहे,
द क्लासिफिकेशन. येते लक्षात? मग ह्या क्लासिफिकेशनला नेमकं काय म्हणता? नीड ऑफ क्लासिफिकेशन तर तुमच्या लक्षात आलीच आहे, पण हे क्लासिफिकेशन जे केलं त्याला काय म्हणतात? तर स्टुडंट्स, त्याला म्हणतात बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. आता बायोलॉजिकल क्लासिफिकेशनची जर मी तुम्हाला आता डेफिनेशन विचारली, स्टोरी तर तुम्हाला सांगितली, ग्रुप्स करणारे मी त्यांना डिवाईड करून टाकणार वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये त्यांच्या सिमिलॅरिटीज आणि डिससिमिलॅरिटीज बघून, बरोबर ना? मग एक्झॅक्टली आता आपल्याला डिफाईन करायची तुमची बायोलॉजिकल क्लासिफिकेशनला, बरोबर? मग आता काय डेफिनेशन लिहिणार? बायोलॉजिकल क्लासिफिकेशनची डेफिनेशन अशी असते स्टुडंट, द प्रोसेस ऑफ डिवायडिंग हुम द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन टू ग्रुप्स अँड सब ग्रुप्स इज कॉल्ड अज व्हॉट? युअर बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. ॲज सिम्पल अज दॅट. म्हणजे मी काय करणार, माझ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला त्यांच्या सिमिलॅरिटीज, त्यांच्या डिफरन्सेसवरनं मी त्यांना काय करून टाकेल, डिवाईड करून टाकेल ग्रुप्स आणि सब ग्रुप्समध्ये, आणि त्या डिव्हिजनच्या प्रोसेसला मी काय म्हणणार? बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. येतं लक्षात? आता स्टुडंट्स, तुम्ही म्हणाल मग सर आत्तापर्यंतचे क्लासिफिकेशन्स कसे कसे घडले किंवा आत्तापर्यंतचं केलेलं क्लासिफिकेशन काय? तर स्टुडंट्स, आपल्याला एवढं फास्ट नाही पुढे पळायचं आहे. आपल्याला आधी जाणून घ्यायचं की सगळ्यात फर्स्ट क्लासिफिकेशन कुणी केलं, आणि ते करण्यासाठी आपल्याला जावं लागणार आहे हिस्ट्रीमध्ये. तर चला जाऊया हिस्ट्रीमध्ये. ओके आपण तर 20th centuries आहोत. ॲक्च्युली हे का दाखवलं तुम्हाला, परत आपल्याला यायचं इथेच आहे. सो लक्षात ठेवाल, आपण आहोत 20th centuryमध्ये, जिथे एज आहे तुमच्या स्मार्ट सिटीजचं, बरोबर? थोडं मागे जाऊया. थोडं मागे म्हणजे आलो आपण कुठे, तुमच्या 19th centuryमध्ये. 19th centuryमध्ये सुद्धा तुम्हाला नीट अँड क्लिनलीनेस दिसते, बिल्डिंग्स दिसत आहेत, काही व्हेकल्स दिसत आहेत जे विंटेज व्हेकल्स आपण आज म्हणतो त्यांना, बरोबर? तर हे जे व्हेकल्स आहेत हे व्हेकल्स 90s होते. पण आपल्याला 90s स्टोरी बघायची आहे, पण ती थोडी नंतर, आधी थोडं अगोदरची बघूया ना. तर पुन्हा जाऊया आपण थोडं पुढे, अजून थोडंसं पुढे नाही मागे, थोडं अजून मागे गेलो तर आपण पोचलो आता 18th centuryमध्ये. ह्या 18th centuryचे पण काही ग्लिम्सेस तुम्हाला दिसत आहेत, त्यामध्ये तुम्हाला बिल्डिंग्स दिसत आहेत, पण तिकडे ट्रान्सपोर्टेशनला आता कार्ट्स वगैरे दिसत आहेत तुम्हाला, बरोबर ना? म्हणजे थोडं अजून आपण मागच्या एजमध्ये पोचलो, अजून मागे जायला बाकी राहिले आपलं. सो लेट्स गो मो बिहाइंड. आता आपण पोचलो आहोत आपल्या डेस्टिनेशनला, म्हणजे 17th centuryमध्ये, जिथे तुम्हाला प्रॅक्टिकली दिसत आहेत तुमचे व्हील्स, पण ते सगळे कार्ट्सला अटॅच्ड आहे आणि ॲनिमल्सच्या हेल्पने ते पुढे घेऊन चालले आहेत. स्टुडंट्स, ॲनिमल्सचं युटिलायझेशन तिकडे खूप छान पद्धतीने होतं आहे. म्हटल्यावरती ॲनिमल्स असतील किंवा लिव्हिंग थिंग्स असतील, त्यांचं क्लासिफिकेशन डेफिनेटली त्यांनी केलं असेल. तर चला, तुम्हाला भेटवतो एका अशा व्यक्तीला ज्याने क्लासिफिकेशनची बिगिनिंग केली. यस, यू आर हॅव्हिंग ऑन युअर स्क्रीन कार्ल लिनियस. आता कार्ल लिनियस जे होते हे होते स्वीडनचे. त्यांनी जर सपोज बघितलं, त्यांना म्हणजे ओळखलं जायचं बॉटनिस्ट म्हणून सुद्धा, फिजिशियन म्हणून सुद्धा, येते लक्षात, झूलॉजिस्ट म्हणून सुद्धा. रिझन असं होतं की यांनी एक खूप जास्त वर्दी टास्क परफॉर्म केलं होतं, ते म्हणजे त्यांनी हा जो लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा जो गोंधळ आहे ना, हा 1735 क्लोज केला होता. बऱ्यापैकी क्लोज केला होता, म्हणजे मी सगळा क्लोज नव्हता झाला. तो कसा? त्यांनी काय केलं ना, या सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला 2 kingdoms डिवाईड करून टाकलं. पहिल्या किंगडमला त्यांनी नाव दिलं व्हेजिटेबिलिया. तुमच्या लक्षात आलंच असेल व्हेजिटेबल म्हणजे प्लांट्स, बरोबर ना? तर प्लांट्सला त्यांनी काय केलं, त्या व्हेजिटेबिलियामध्ये टाकलं. आणि सेकंड जर बघितलं तर ते होतं ॲनिमेलिया. ॲनिमेलियामध्ये सगळे ॲनिमल्स टाकले, ठीक आहे? आणि थोडंसं जे क्लासिफिकेशनचं जे बर्डन होतं ते काय करून टाकलं, कमी केलं. आता इथे स्टोरी संपत नाही स्टुडंट, अजून रिसर्चेस चालू होते. आता 1866 आले हे साहेब, यांचं नाव आहे एर्नेस्ट हिकल. आता एर्नेस्ट हिकल जे होते, एर्नेस्ट हिकलने काय केलं होतं ना, 1866 पुन्हा एक अजून वर्दी टास्क परफॉर्म केलं. त्यांनी काय केलं, म्हणजे व्हेजिटेबिलिया आणि ॲनिमिलियामध्ये जो गोंधळ व्हायचा, की व्हेजिटेबिलियाचे पण खूप लक्षात ठेवावे लागायचे, ॲनिमिलियाचे पण खूप लक्षात ठेवावे लागायचे, तर यांनी काय केलं ना, थोडासा एक चेंज घडवला. तो चेंज असा, यांनी आता किंगडम्स बनवले 3. ते 3 kingdoms म्हणजे, पहिला प्रोटिस्टा. प्रोटिस्टा म्हणजे काय, तर तुमचे जे पण युकॅरियॉट्स आहे त्याच्यातले जे युनिसेल्युलर असतात ना स्टुडंट्स, त्यांना त्यांनी नाव देऊन टाकलं प्रोटिस्टा आणि त्यांना सेपरेट केलं. आता लक्षात ठेवणं सोपं झालं होतं. तुम्ही म्हणाल सर हे प्रोटिस्टा वगैरे काय आहे, युकॅरियॉटिक काय आहे, धीर धरा स्टुडंट्स, आपल्याला एकदम फास्ट नाही जायचं आहे. पुढच्या काही सेशन्समध्ये तुम्हाला तेही लक्षात येणारच आहे, पण आता सध्या आपण काय करूया, बेसिक थिंग्ससोबत पुढे जाऊ. तर प्रोटिस्टा बनवला. सेकंड, ॲज युज्युअल, जसा तुमचा प्लांट्स होता तो प्लांट्स तर त्याने ठेवलाच, प्लस ॲनिमलही ठेवला. त्यांनी त्यांना नाव काय दिले, प्लांट्स आणि ॲनिमल्स. जे व्हेजिटेबलिया होतं त्याचं नाव झालं प्लांट, आणि जो ॲनिमिलिया होता त्याचं नाव झालं ॲनिमल. तर इथे स्टोरी एंड होत नाही पुन्हा, कारण आत्तापर्यंत तर फक्त 3 पार्ट झालेत ना, एवढी मोठी लिस्ट आणि फक्त 3 divisions.
फार कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन आहे. मग यानंतर आला तुमचा चेटॉन. आता चेटॉन जो होता याने काय केलं होतं ना की 1925 मध्ये, तुम्हाला त्याच्या हेअरस्टाईलवरूनच लक्षात आलं असेल, फ्रेंच कट वगैरे एकदम मॉडर्न आहे तो, बरोबर ना. तर तो 90s चा आहे ॲक्च्युली. तर 90s म्हणजे एकदम आत्ताचे डेज झालेत, बरोबर ना, म्हणजे आपल्या फक्त एक सेंचुरी मागे. तर 1925 मध्ये याने काय केलं ना की 2 ग्रुप्स बनवून टाकले. तो जो गोंधळ व्हायचा ना किंगडम्समध्ये, त्यात अजून थोडं सिम्प्लिफिकेशन आणण्यासाठी 2 ग्रुप्स बनवले. एक ग्रुप बनवला प्रोकॅरियॉट, एक बनवला युकॅरियॉट. आता प्रोकॅरियॉट आणि युकॅरियॉट काय, तुम्ही म्हणाल सर परत तुम्ही पुढे टाकणार असाल तर आम्ही ऐकणार नाही. ठीक आहे स्टुडंट्स, थोडंसं सांगतो. प्रोकॅरियॉट म्हणजे काय, तो ज्या प्रिमिटिव्ह सेल्स असतात, म्हणजे प्रिमिटिव्ह म्हणजे काय रे, आपण म्हणतो बघा एकदम अनडेव्हलप्ड टाईपच्या, त्याला काय म्हणतात प्रिमिटिव्ह. आणि ज्या थोड्याफार डेव्हलप टाईपच्या, ज्यांच्यात न्यूक्लियस वगैरे आढळतं, ऑर्गनाइज्ड टाईपची सेल, त्याला युकॅरियॉट म्हणतो आपण. तर याने काय केलं ना, 2 ग्रुप्स बनवून टाकले, एक बनवला प्रोकॅरियॉट, एक बनवला युकॅरियॉट. आणि त्याने काय झालं, थोडं अजून काम सिम्प्लिफाय झालं. पण स्टुडंट्स, सिम्प्लिफाय होऊन काय होणार, एवढ्याशा फक्त थोड्याशा गोष्टींनी काही ते सिम्प्लिफिकेशन येत नाही. एकदम प्रॉपर डिटेल्ड आणि स्पेसिफिक सिम्प्लिफिकेशन लागतं. ऑब्व्हियस थिंग आहे स्टुडंट्स, मी पण मानतो त्या गोष्टी. म्हणून पुढची जी व्यक्ती मी तुम्हाला आता भेटवणार आहे ती पण अगेन 90s चीच आहे, ज्याचं नाव आहे कोपलँड. कोपलँडने काय केलं ना 1938 मध्ये, याच्यातला थोडा अजून सिम्प्लिफिकेशन वाढवण्यासाठी, याच्यातली अजून स्पेसिफिकनेस वाढवण्यासाठी त्याने काय केलं ना, आता किंगडम्स बनवून टाकले 4. आत्तापर्यंत बनले होते स्टुडंट्स 3 किंगडम्स, आता बनवले त्याने 4. 4 किंगडम्स म्हणजे काय रे, तर पहिला किंगडम होता मोनेरा. तुम्ही म्हणाल सर नवीनच काहीतरी केलं आहे. तर मोनेरा म्हणजे काय ना स्टुडंट्स, तुमचे जसे आपण आत्ताच बघितलं ना की तुमच्या पर्टिक्युलर, आपण युकॅरियॉटमधला युनिसेल्युलर घेतला तर त्याला आपण नाव दिलं होतं प्रोटिस्टा. मग प्रोकॅरियॉटमध्ये सुद्धा युनिसेल्युलर आहे, तर प्रोकॅरियॉटच्या युनिसेल्युलर लाईननी नाव काय दिलं, मोनेरा. आणि पुढची स्टोरी अगेन सेम राहिली, काय त्याने पुढे ठेवले प्रोटिस्टा, जे की कोण होते तुमचे, ॲज युजुअल तुमच्या युकॅरियॉटमधले युनिसेल्युलर. सेकंड जर आपण बघितले, नेक्स्ट होते प्लांट, तुमचे सगळे प्लांट्स, बरोबर. त्यानंतर जर सपोज आपण बघितली, फोर्थ ग्रुप होता तुमचा ॲनिमल्सचा. याने काय केलं ना, तुमचे जे ॲनिमल्स होते ते किंगडम ॲनिमल्समध्येच तसेच मेंटेन ठेवले. आता स्टुडंट्स, इथपर्यंतची जी स्टोरी आहे ना, त्या स्टोरीमध्ये आपण बऱ्यापैकी क्लासिफिकेशन केलं, बऱ्यापैकी सिम्प्लिफिकेशन केलं. पण स्टुडंट्स, मेन स्टोरी, मेन सस्पेन्स अजून बाकी आहे, आणि तो आपण बघणार आहोत आपल्या पुढच्या सेशनमध्ये. कोण होता तो सायंटिस्ट, कुणी हे शेवटचं क्लासिफिकेशन केलं जे आज पण आपण फॉलो करतो, काय एक्झॅक्टली ते क्लासिफिकेशन होतं, त्या सगळ्या गोष्टी आपण बघूया आपल्या पुढच्या सेशनमध्ये. आता आज जसं सेशन तुम्ही हे जे अटेंड केलं, हे सेशन म्हणजे तुमच्या ह्या चॅप्टरचा एक छोटासा टॉपिक होता. असेच कॉन्सेप्च्युअल अजून लेक्चर्स बघण्यासाठी तुम्हाला डाउनलोड करावा लागणार आहे अचीवर्स अकॅडमी ई लर्निंग ॲप, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ॲज वेल ॲज तुम्ही प्लेस्टोअरवरती सुद्धा याला सर्च करू शकता. तुम्हाला जस्ट टाईप करायचं आहे अचीवर्स अकॅडमी नासिक आणि सर्च करायचं आहे, आणि हा ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्यायचा आहे. डाउनलोड आणि इन्स्टॉल झाल्यानंतर स्टुडंट्स, तुम्हाला करायचं आहे रजिस्ट्रेशन, जे कम्प्लिटली फ्री आहे. ॲज सून ॲज तुम्ही रजिस्ट्रेशन कम्प्लीट करता, आमच्या टेक्निकल टीमकडनं तुम्हाला फोन येणार, आणि अशाच अजून नवीन व्हिडिओज बघण्याचा जो ॲक्सेस आहे तो कसा मिळवायचा त्याची डिटेलिंग तुम्हाला देणार. तर भेटूया स्टुडंट्स आपण आपल्या पुढच्या सेशनमध्ये. टिल देन स्टे होम, स्टे सेफ. थँक्यू.